बरेच दिवसांनी मला घरी टोमॅटो सॉस करायची हुक्की आली. हुक्की आली म्हणजे मनात इच्छा आली की आपण किती वर्षामध्ये घरी टोमॅटो सॉस केला नाही. मग म्हटलं चला मग बाजारात गेले, मस्त किलोभर टोमॅटो आणले, अगदी आणताना लाल लाल आणले बरं का, म्हणजे टोमॅटोचा रंग पण छान आहे. आणि मग टोमॅटो सॉस करायला घेतला. आश्चर्य वाटलं ना टोमॅटो सॉस आणि घरी. तुम्हाला गंमत सांगते, पूर्वी मी अभिमानाश्री सोसायटी म्हणजे पाषाण रोडला आहे ना तिथे राहत होतो. त्यावेळेला जया मुनोद भंडारी अशा खूप साऱ्या आम्ही मैत्रिणी मिळून 200-200 किलो टोमॅटो सॉस करायचं. पण टोमॅटो सॉस हा त्यावेळेला मुलांना बाटल्या भरून भरून लागायचं, त्यामुळे सगळ्या एकत्र जायचो, एकत्र टोमॅटो आणायचो आणि मोठ्या कढईवर मस्त टोमॅटो सॉस करायचं. त्याच टोमॅटो सॉसची आज मला आठवण झाली. म्हणूनच घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा करायचा आणि आम्ही कसे करत होतो ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊया. त्या टोमॅटो सॉस करता आपण एक किलोभर टोमॅटो घेतले, मोठे मोठे तुकडे करून आपण या कुकरमध्ये प्रथम टाकून घेणार. गॅस लहान करायचा आणि त्याच्यामध्ये एक अर्धा कांदा मोठे तुकडे करून घालायचे, एक 6-7 लसणाच्या पाकळ्या, एक 5-6 लवंगा, एक 10-12 मिऱ्याचे दाणे, छोटे छोटे 2-3 आल्याचे तुकडे, एक मसाला वेलची आणि याला स्टार फूल म्हणतात, यातला एकच पाकळी आपण याच्यामध्ये घालणार. दालचिनीची पूड केली त्यामुळे आपण दालचिनीचा तुकडा न घालता असे 2 चिमूट आपण दालचिनीची पूड घातली आहे आणि 1/2 चमचा वेलदोड्याची पूड. ते छान आपण एकदा हलवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालूयात. टोमॅटोचा जो आंबटपणा असतो त्याच्यावर साखरेचं प्रमाण असतं, तर अंदाजे आपण याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली. तर हे आपण एकदा हलवून घेऊयात, थोडंसं मीठ घालूयात आणि आपले टोमॅटो कुकरमध्ये शिजवूयात. अगदी 1/2 वाटी आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले टोमॅटो खाली लागू नये म्हणून. 1/2 वाटीला सुद्धा कमीच पाणी घेतलंय. हे घरगुती टोमॅटो सॉस आपण दाखवतोय ना, अतिशय सोपं आहे. सगळे आपले तुम्ही याच्यात बघितले असतील तर सगळे घरातलेच जिन्नस आहेत. समजा स्टार फूल नसेल तरी सुद्धा चालू शकतं. आता याच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करणार, आतलं जे मिश्रण असेल ते सगळं गार झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेणार आणि नंतर आपल्या सुपाची जी चाळणी असते की नाही तिला चाळून घेणार आणि मग पुढची कृती काय आहे ते आपण हे शिजल्यावर बघूया. या 24 फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाचं प्रकाशन केलं. या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री. म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या. आपला कुकर गार झालाय, आपले थोडे घातलेले मसाले, टोमॅटो, कांदा सगळं शिजलंय. हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं, अर्थात गार झाल्यावर. गरम जर मिक्सरवर बारीक केलं तर एखाद्या वेळेला ते झाकण निघण्याची शक्यता असते. किंवा हँड मिक्सरने जरी तुम्ही आत्ता केलं ना तरी सुद्धा चालेल. मी आता हँड मिक्सरनेच करून ते गाळून घेणार. आपण आता ते टोमॅटो हँड मिक्सरने बारीक करून गाळून गॅसवर शिजत ठेवले बरं का. आता ह्याच्यामध्ये चवीकरता आपल्याला 1/2 वाटी व्हिनेगर घालायचं. 1/2 वाटी मी घेतली आधी, पहिल्यांदा थोडंसं घातलं म्हणजे 1-2 चमचे ठेवले. आता हे आपण शिजवून बघूयात, किती आंबटपणा येतोय ते बघूयात. कारण व्हिनेगरचं जे प्रमाण असतं ना ते टोमॅटोच्या आंबटपणावर अवलंबून असेल. जर गावरान टोमॅटो तुम्ही जर घेतला तर व्हिनेगर कमी लागतं आणि साधा जो एक दुसऱ्या प्रकारचा एक टोमॅटो असतो तो जर तुम्ही घेतला, त्याचं नाव मला आत्ता आठवेना, पण तो असं लांबकोळा असतो आणि पण त्याच्यात गर भरपूर असतो, त्याचा रंग पण छान लाल येतो, तर असा टोमॅटो घेतला तर कदाचित तुम्हाला व्हिनेगरचं प्रमाण जास्त लागेल आणि साखरेचं प्रमाण थोडंसं कमी लागेल. व्हिनेगरमुळे काय होतं की टोमॅटो टिकण्याकरता सुद्धा मदत होते. आता हे आपण आटवून घेऊयात आणि मुख्य म्हणजे हा तयार सॉस जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर तो 1-1.5 महिना राहतो आणि चांगला घरी केलेला सॉस कुणाला आवडणार नाही, नक्की सगळ्यांना आवडेल. आपण याच्यामध्ये साखर घातली की नाही तर ते सगळं घट्ट होऊन आपल्याला टोमॅटो सॉसची जी एक थिकनेस असतो किंवा घट्टपणा असतो तो येऊस्तोवर आपण हे शिजवणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा हा, हे झाक हे जी आपली कढई घेतली ही जाड बुडाची घ्यायची, नाहीतर आपला सॉस खाली लागण्याची शक्यता असते. आणि मुख्य म्हणजे सॉस गार झाल्यावर सुद्धा थोडा घट्ट होतो बरं का. थोडं व्हिनेगर लागेल असं वाटतंय म्हणून हे उरलेलं व्हिनेगर सुद्धा आपण याच्यात घालून घेऊ.
आता छान आपल्याला उकळी आली, आता याच्यात आपण लाल तिखट घालूयात. खरं म्हणजे टमॅटो बरोबर लाल ओल्या मिरच्या घालतात, पण आता आपल्याकडे नाही आहेत, किंवा सुक्या मिरच्या सुद्धा भिजवून घालतात, पण आता आपल्याकडे नाही आहेत म्हणून आपण याच्यामध्ये तिखट घातलंय. हे काश्मीरी किंवा लाल तिखट आहे, कमी तिखट आहे, पण याने छान रंग येईल. आणि थोडंसं मीठ आपल्याला लागणार, अगदी थोडं, एक छोटा लहान चमचा, आणि वरती थोडंसं एवढं मीठ घातलंय. आता हा सॉस घट्ट होईल, आणि मुख्य म्हणजे तिखटाने याला चांगला रंग यायला लागेल. आहे की नाही रंग बदलला की नाही लागली. आता या टमॅटोच्या आपला सॉस आपण शिजत ठेवलं होतं ना, त्याच्यावर अशी साय यायला लागली, याचा अर्थ आपला सॉस झालेला आहे. बुडबुडे पण आता मोठे यायला लागले आहेत, सॉस पण घट्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. हे पण इतका साधारण झाला आहे, गार झाल्यावर आणखीन घट्ट होईल. आहे की नाही अगदी सोपी आहे की नाही पद्धत सॉस करायची, असा करून बघा. एखादा तुमच्याकडे मसाला कमी आवडत असेल, समजा दालचिनी कमी लागत असेल, थोडीशी कमी घातली तरी चालेल. आपला असा हा मस्त पैकी टमॅटो सॉस तयार झाला. आहे की नाही किती सोपा आहे की नाही टमॅटो सॉस. आणि मुख्य म्हणजे बाजारातलाही चांगलाच असतो, पण आपण घरी केल्यामुळे काय, स्वच्छ टमॅटो धुवून घेतलेत, नंतर सगळे मसाले घरचे वापरलेत, मुख्य प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, म्हणजे कुठल्याही केमिकल विरहित असा टमॅटो सॉस आपण घरी केला. चव वेगळी आहे, छान आहे, अगदी घरगुती आहे, पण उत्तम होतो. एकदा का या टमॅटो सॉसची तुमच्या घरातल्यांना सवय लागली, तर ते बाहेरचा टमॅटो सॉस नको असंच म्हणते. टमॅटो सॉस आणि केचप ह्याच्यामध्ये फरक आहे. आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये केचप घरी कसा करायचा तेही आपण बघूयात, पण आज आपण टमॅटो सॉस केला आहे, तसा तुम्ही नक्की करून बघा. आणि मला सांगा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.